श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये युहानक्रुश शुभवर्तमान 17वा अध्याय 1 ते 5 वचनांवर आम्ही विचार केला होता. आज आम्ही 17वा अध्याय 6 पासून पुढची वचने पाहणार आहोत. ज्यांच्याजवळ नवीन करार आहे त्यांनी उघडावे. युहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय 6 पासून पुढची वचने. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की येशू त्याच्या स्वकीयांसाठी प्रार्थना करतो. 6वं वचन मी वाचते. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो, 2ऱ्या वचनात आम्ही वाचलं होतं की जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना. नंतर 6व्या वचनात आताच आम्ही वाचले की जे लोक तू मला जगातून दिले तू ते मला दिले. ह्या ठिकाणी जे परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिलेत त्यांच्याविषयी तो प्रार्थना करीत आहे. 9वं वचन, त्यांच्यासाठी मी विनंती करीतो, मी जगासाठी विनंती करीत नाही तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी. नंतर 11व्या वचनातसुद्धा हीच गोष्ट आम्हाला वाचायला मिळते. तो म्हणतो की तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे. 12वं वचन आम्हाला नंतर पाहायला मिळतं की जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखिले. तू मला दिलेल्या तुझ्या नावात. आम्ही पुन्हा निवडणुकीच्या महान सिद्धांताकडे परतत आहोत. येशूने त्याविषयी पित्याशी बोलणे केले. ते व्यक्तिगत संभाषण होते, परंतु ते शिष्यांनी ऐकावे आणि त्याविषयी जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा होती. ही प्रार्थना ऐकणे व प्रभू येशू देवाच्या उजवीकडे बसून आमच्याविषयी पित्याशी बोलत आहे हे माहीत करून घेणे एक फार विलक्षण गोष्ट आहे श्रोत्यांनो. जर आपण त्याच्या स्वकीयांपैकी एक आहात तर आज तो आपणाकरिता पित्याशी बोलणे करीत आहे. प्रभू येशू व त्याचे जे स्वकीय आहेत ह्यांच्यामध्ये एक रहस्यमय नाते आहे. ते पित्याचे आहेत व त्यांना येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले आहे. आम्ही ह्याचा अर्थ समजू शकत नाही, कारण हे एक विलक्षण नाते आहे. पुढे पहा 7 आणि 8 वचने काय सांगतात. 17वा अध्याय 7वं आणि 8वं वचन, आता त्यांना समजले आहे की जे काही तू मला दिले आहे ते सर्व तुझ्यापासून आहे. नंतर 8वं वचन, कारण जी वचने तू मला दिली मी ती त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो आहे हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास ठेवला. प्रभूने त्यांना पित्याची वचने दिलीत हे फार महत्वाचे आहेत. त्याने त्यांना संपत्ती, पैसा, जमीन, दागिने असे काहीच दिले नाही, परंतु देवाची वचने दिलीत. प्रभू येशू ह्या ठिकाणी तो पित्यापासून आला असा ह्या शिष्यांनी विश्वास धरला आहे हे स्पष्टपणे सांगत आहे. श्रोत्यांनो लक्षात घ्या की ह्या शिष्यांना तो कोण आहे हे माहीत होते, परंतु तो कोण आहे हे माहीत असून सुद्धा ते त्याचा उद्देश समजू शकले नाहीत व निश्चितच त्याचा मृत्यू व पुनरुत्थानसुद्धा ते समजू शकले नाहीत. 3 वर्षे त्याच्यासोबत राहूनसुद्धा त्यांना ह्या गोष्टी कळल्या नाहीत. परंतु एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच्यासोबत राहून त्यांनी बरेच कार्य केले. त्यांना माहीत होते की तो देवापासून आला आहे व त्यांनी विश्वास ठेवला की देवाने त्याला ह्या जगात पाठवले आहे. 9वं वचन पुढे सांगतं, त्यांच्यासाठी मी विनंती करीतो, मी जगासाठी विनंती करीत नाही तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत. श्रोत्यांनो, मी एक आश्चर्यचकित करणारे विधान मांडित आहे. ते अर्थातच त्याने केलेल्या विधानापेक्षा अधिक आश्चर्यचकित करणारे नाही. आज येशू ख्रिस्त ह्या जगासाठी प्रार्थना करीत नाही हे लक्षात घ्या. त्याची मध्यस्थीची सेवा त्याच्या स्वकीयांसाठी आहे जे ह्या जगात आहेत. तो जगासाठी प्रार्थना करीत नाही. त्याने जगासाठी, संपूर्ण जगाच्या पापांसाठी, मानवजातीच्या पापांसाठी स्वतःचा प्राण दिला. जगासाठी तो अधिक काय करू शकला असता. त्याने सर्वस्व ह्या जगासाठी दिले. त्याने पवित्र आत्म्याला ह्या जगाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायनिवाड्याविषयी खात्री करून देण्याकरिता पाठवले. लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या स्वकीयांसाठी आज प्रार्थना करीत आहे. 10वं वचन, 17वा अध्याय 10वं वचन,
जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते माझे आहे आणि त्यांच्या ठाई माझे गौरव झाले आहे. श्रोत्यांनो, आमच्या तारणाचा संपूर्ण उद्देश आहे प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव देणे. 11 वचन, ह्यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे. तो दोन विलक्षण गोष्टींसाठी प्रार्थना करतो. एक तर आम्ही राखल्या जावेत, तुम्ही आणि मी राखल्या जावेत, कारण तुमच्यावर आणि माझ्यावर पवित्र आत्म्याने मोहर लावलेली आहे. तुमचा आणि माझा तारणारा आमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. त्याची दुसरी विनंती आम्ही सर्वांनी एक असावे म्हणून आहे. तो विश्वासणाऱ्यांच्या एकतेसाठी प्रार्थना करतो. तो दुसऱ्या कोणाजवळ नाही परंतु पित्याजवळ प्रार्थना करतो. तो म्हणतो, ज्याप्रकारे आम्ही एक आहोत तसे तुम्ही सुद्धा एक व्हावे, अर्थात प्रभू येशू ख्रिस्त आणि पिता परमेश्वर. पित्याने पुत्राच्या सर्व प्रार्थना ऐकल्या आणि त्या प्रार्थनांचे उत्तर सुद्धा दिले. ही सुद्धा प्रार्थना त्याने ऐकली आणि ह्या प्रार्थनेचे सुद्धा उत्तर दिले. श्रोत्यांनो, जे काही देवाने निर्माण केले त्यात एक सामंजस्य आहे. पवित्र आत्मा सर्व खऱ्या विश्वासणाऱ्यांना घेऊन त्यांना ख्रिस्ताच्या देहात नवीन करून ख्रिस्ताच्या देहामध्ये त्यांना जुळवतो. ह्यात अपमानजनक गोष्ट म्हणजे ह्या पृथ्वीवर तर सर्व विश्वासणारे विभागलेले आहेत, परंतु लक्षात घ्या की एकच मंडळी आहे, अर्थात एकच देह आहे. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती त्या मंडळीचा एक भाग आहे, एक हिस्सा आहे, ज्याला ख्रिस्ताचा देह म्हटलेले आहे. 12 वचन, जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखिले. मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. ज्यांना तू मला दिलेस, पुन्हा ह्या ठिकाणी श्रोत्यांनो निवड नोंदण्यात आलेली आहे. यहुदा इस्करियोती हा अर्थातच वेगळ्या प्रकारचा होता. त्याने स्वतः संबंधीच्या सर्व भविष्यद्वाण्या पूर्ण केल्यात. 13 वचन पुढे सांगतं, पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठाई परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. परमेश्वराची इच्छा नाही श्रोत्यांनो की आम्ही लांब चेहरे घेऊन निराश उदास राहावे. तो ह्यासाठी आला की आमचे जीवन त्याच्या आनंदाने भरपूर व्हावे. 14 वचन, मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. देवाच्या वचनाने आज जगात समस्या निर्माण केलेल्या आहेत. पवित्र शास्त्र बायबल जगात अधिक क्रांतिकारी असे पुस्तक आहे. हे शिकविण्यासाठी की तुम्ही स्वतःचा बचाव करू शकत नाही. फक्त ख्रिस्तच आपणाला पापांपासून वाचवू शकतो, त्या भयंकर नाशापासून वाचवू शकतो. श्रोत्यांनो, आपण ह्या जगाला चांगले बनवू शकत नाही, फक्त येशू ख्रिस्तच हे करू शकतो. हे क्रांतिकारी आहे व जगाला हे ऐकण्याची इच्छा नाही. प्रदूषण मानवाच्या हृदयात आहे आणि मानवाला हे कळत नाही की त्याच्या हृदयात भयंकर असे प्रदूषण आहे. 15 वचन पहा, तू त्यांना जगातून काढून घ्यावी अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावी अशी विनंती करतो. आम्हाला जगातून काढून घ्यावे ह्यासाठी तो प्रार्थना करीत नाही, हे आश्चर्यजनक आहे. श्रोत्यांनो, आज तुम्हाला व मला ह्या जगात ठेवण्याद्वारे देवाला गौरव प्राप्त होते. आम्हाला वाटतं की मंडळीचे वर घेतल्या जाणे किंवा रॅप्चर फार विलक्षण असणार, आणि ते असेलही, ते देवाला गौरव देणारे असणार आहे व ते देईलही. परंतु एक गोष्ट समजून घेऊया, आम्हाला ह्या जगात ठेवण्याद्वारे देवाला गौरव मिळते. आम्ही रॅप्चरची किंवा मंडळीवर उचलून घेण्या जाण्याची प्रतीक्षा करीत आहोत. प्रगटीकरणाचे पुस्तक 22 अध्याय आणि 17 वचन सांगतं. प्रगटीकरणाचे पुस्तक 22 अध्याय आणि 17 वचन, तो म्हणतो, आत्मा व वधू ही म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तान्हेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. परंतु येशू आम्हाला ह्या जगातून काढून घेण्यात यावे अशी प्रार्थना करीत नाही, तर तो म्हणतो आम्हाला वाईटापासून राखल्या जावे. श्रोत्यांनो, त्याची ही कळकळीची प्रार्थना ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळते. श्रोत्यांनो, जर परमेश्वर ह्या जगामध्ये मला
सैतानापासून दुष्टापासून राखणारा नसता तर ह्या जगात एक क्षण सुद्धा राहण्याची माझी इच्छा नसते. आज आम्ही कणतो रडतो कारण ह्या पृथ्वीवरचे जीवन कठीण आहे, परंतु तो म्हणतो आनंदित व्हा कारण मी जगाला जिंकले आहे. मला ह्या जगातून काढून घेणे त्याला अधिक सोपे झाले असते, परंतु मला ह्या जगात राखणे त्याचे एक आश्चर्यकर्म आहे, चमत्कार आहे. जर आम्ही हा पाठ शिकू तर आम्हाला ह्या जगातील समस्या, परीक्षा, संकट इत्यादीमध्ये स्थिर राहणे फार सोपे जाईल. प्रभू येशूने आम्हाला ह्या जगात राखण्यास व सैतानापासून सुरक्षित राखण्याकरिता प्रार्थना केली. 16 वचन सांगतं, जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. ज्या प्रमाणात आम्ही विश्वासणारे ह्या गोष्टीला समजू तितक्या अधिक आम्ही त्याची इच्छा आणि त्याचा उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकू. 17 वचन, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. श्रोत्यांनो, पवित्र करणे म्हणजे अलग करणे होय. विश्वासणारा ह्या जगाचा नाही, त्याला अलग करण्यात आले आहे. ह्या ठिकाणी जो विचार मांडण्यात आला आहे तो व्यक्तीपेक्षा कार्याला दर्शवितो. विश्वासणाऱ्या व्यक्तीला देवाच्या वचनाद्वारे अलग केलेले असते. देवाचे वचन परमेश्वराच्या अंतर्मनाला दर्शविते. जेव्हा आपण देवाचे वचन वाचता तेव्हा एखाद्या विशिष्ट सेवेसाठी तुमचे मार्गदर्शन करून तुम्हाला अलग करण्यात येते. जेव्हा आम्हाला देवाचे वचन कळते व आम्ही त्या वचनांचे पालन करतो तेव्हाच आम्ही त्याची सेवा करू शकतो. 18 आणि 19 वचने सांगतात, जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठविले, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो. श्रोत्यानो, आम्हाला ह्या जगात साक्ष देण्यासाठी म्हणून ठेवण्यात आलेले आहे. तो स्वतःला आमच्याशी जुळवतो व ह्या जगात आम्ही सुद्धा त्याच्यासोबत जुळून राहायला हवे. 20 वचन, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ही विनंती करीतो. तुम्ही व मी त्याच्या मनात आधीपासून होतो. आता अनेक शतकांनंतर आम्हाला माहीत होऊ शकते की आमचा प्रमुख याजक आमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. 21 वचन वाचूया, की त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. ह्या प्रार्थनेला उत्तर देण्यात आले आहे. मंडळी एक समूह आहे व विश्वासणारे ख्रिस्तात एक आहेत, कारण मंडळी एक देह आहे. जेव्हा एक पापी व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवते त्या क्षणी तिला ख्रिस्ताच्या देहात अर्थात मंडळीत सामील करण्यात येते. जर विश्वासणारे त्या एकतेला जगासमोर प्रकट करतील तर जगातील लोक ख्रिस्तामुळे अधिक प्रभावित होतील. आज जगाला श्रोत्यांनो ख्रिस्ती विश्वासणारे एकमेकांचा द्वेष करताना आढळतात. त्यामुळे ते ख्रिस्ताकडे आकर्षित होण्याऐवजी ख्रिस्ताला नाकारण्याकरिता अधिक सरसावतात. ख्रिस्ताचा स्वीकार करून पुढे येण्याकरिता त्यांची हिंमत होत नाही, कारण आमच्यामध्ये त्या एकतेला ते पाहू शकत नाहीत. 22 आणि 23 वचने, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे, म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, ह्यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे, आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. मी त्यांच्यात व तू माझ्यात, किती विलक्षण गोष्ट आहे श्रोत्यानो. फक्त देवाचा आत्माच हे पूर्ण करू शकतो. जे ऐक्य पिता परमेश्वर आणि पुत्रात आहे तेच ऐक्य ह्या जगात विश्वासणारे व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यात आढळायला हवे. तो म्हणतो की जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. श्रोत्यानो, परमेश्वर जे प्रेम ख्रिस्तावर करतो ते आमच्यावर सुद्धा करतो. 24 वचन पहा, हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की जे माझे गौरव तुम्हाला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. त्याच्यासोबत पूर्ण सहभागिता करणे म्हणजे स्वर्गीय अनुभव होय. आणि मानवाला निर्मिण्यामागे हाच परमेश्वराचा उद्देश होता असे मी मानते. ह्या सृष्टीत पृथ्वीवर अनेक प्राणी आहेत, परंतु देवाने मानव प्राण्याला निर्माण केले ज्याच्यासोबत त्याला सहभागिता करता यावी. देवाने मानवाला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली, आणि जरी मानवाने पाप केले
तरी देवाला त्याची सहभागिता हवी आहे. श्रोत्यानो, स्वर्ग एक फार विलक्षण, एक अद्भुत असे स्थान आहे आणि देवाचे प्रत्येक मेंढरू त्या ठिकाणी त्याच्यासोबत राहावे हे फार महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकाला त्यामध्ये स्वतःचा सहभाग असणार आहे. प्रभू येशूचे गौरव पाहणे प्रत्येक विश्वासणाऱ्याची संतुष्टी असणार आहे. मोशेने देवाचे गौरव पाहण्याची इच्छा प्रकट केली होती. फिलिपाने सुद्धा पित्याला पाहण्याची इच्छा जाहीर केली होती. श्रोत्यानो, हे गौरव एक दिवस सर्व विश्वासणाऱ्यांना पाहायला मिळणार आहे आणि त्याचकडे आम्ही आज वाटचाल करीत आहोत. 25वं वचन पहा. हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठविले असे त्यांनी ओळखले आहे. पित्याने पाठविले ह्यामध्ये त्याच्या सुटकेच्या संपूर्ण कार्याला स्पष्ट करण्यात आले आहे. जो कोणी विश्वास करतो त्याला हे माहीत असते की प्रभू येशूला ह्या जगात पित्याने पाठविले व त्याला पाठविण्याचा एकच उद्देश होता की त्याने मानवजातीच्या पापांसाठी मरण पत्करावे. 26वं वचन. मी तुझे नाव त्यास कळविले आहे आणि कळवीन ह्यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे. ह्या ठिकाणी शेवटली गोष्ट तो नमूद करतो ती ही की आमच्या हृदयात आमच्या जीवनात त्याचे प्रेम असावे. आम्ही कृपा विश्वास ह्याविषयी बरेच काही बोलतो, ते बरोबर आहे श्रोत्यानो, तरीसुद्धा त्याच्या अंतकरणाची तीव्र दृढ इच्छा हीच आहे की ज्यांना त्याने सोडवले आहे त्यांच्या जीवनात त्याचे प्रेम प्रगट व्हावे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तुमच्या जीवनात त्याचे प्रेम प्रगट झाले आहे काय? जर नसेल तर आज तो आपणाला स्मरण करून देत आहे. विश्वासणाऱ्यांकरिता व जगाकरिता ही प्रार्थना थोडक्यात काय सांगते ते पाहूया. 6व्या वचनात तो म्हणतो की जगातून जे लोक मला देण्यात आलेत, 11व्या वचनात जे जगात आहेत ते, आणि नंतर पुढे तो म्हणतो जे जगाचे नाहीत, ज्यांचा जगाने द्वेष केलेला आहे, जे वाईटापासून राखलेले आहेत, जगात जे पाठविलेले आहेत, जगासमोर ते एकतेमध्ये प्रगट झालेले आहेत. स्वतःच्या लोकांकरिता ख्रिस्ताने ह्या विनंत्या केल्या. तो म्हणतो की तू त्यांना राख. 13व्या वचनात तो म्हणतो की त्यांच्या आनंदाची पूर्ती व्हावी. 15व्या वचनात तू त्यांना वाईटापासून राख. 17व्या वचनात त्या लोकांचे पवित्रीकरण झालेले आहे, त्यांना अलग करण्यात आले आहे. 21व्या वचनात त्यांनी एक असावे. तो म्हणतो की त्यांची आणि माझी सहभागिता असावी, त्यांनी माझ्याजवळ असावे आणि नंतर त्यांनी माझे गौरव पाहावे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रमुख याजक आहे. हेच इब्री लोकास पत्राचे महान सत्य आहे. जुन्या करारात आम्हाला वाचायला मिळते की प्रमुख याजक एफोद जे सुंदरता आणि गौरव ह्याचे चिन्ह होते ते घालीत असे. त्याच्या दोन्ही खांदपट्ट्या जोडलेल्या असत. दोन गोमेत रत्नांवर इस्रायलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्माच्या क्रमाने कोरलेली असत. आणि जेव्हा प्रमुख याजक देवाच्या उपस्थितीत प्रवेश करीत असे तेव्हा इस्रायलच्या मुलांची नावे तो आपल्या खांद्यावर वाहून नेत असे. हे प्रमुख याजकाच्या शक्ती व सामर्थ्याविषयी सांगते. इब्री लोकास पत्र 7वा अध्याय आणि 25वं वचन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगते जो आमचा प्रमुख याजक आहे. वचन अशा प्रकारे आहे, ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. श्रोत्यानो, ख्रिस्त आम्हाला तारण्याकरिता समर्थ आहे, त्याच्याजवळ सामर्थ्य आणि अधिकार आहे. तसेच प्रमुख याचकाच्या ऊरपटावरही रत्नांच्या चार रांगा असत आणि त्यामध्ये तीन तीन रत्ने जडलेली असत. त्या प्रत्येक रत्नावर इस्रायलच्या एका एका मुलाचे नाव कोरलेले असे. जेव्हा प्रमुख याचक हा ऊरपट घालून देवाच्या उपस्थितीत प्रवेश करीत असे तेव्हा तो इस्रायलच्या 12 वंशांचे प्रतिनिधित्व करीत असे. हे प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला आमच्यासाठी मध्यस्थित करीत असण्याचे चित्र आहे. प्रभू येशू आम्हाला फक्त खांद्यावरच जे सामर्थ्य आणि अधिकाराचे स्थान आहे वाहून नेत नाही, तर तो आम्हाला स्वतःच्या उरावरही वाहून नेतो. ते त्याच्या प्रेमाविषयी सांगते. श्रोत्यानो, ते त्याच्या अधिकाराविषयी सांगते. तो आमच्यावर प्रीती करतो आणि त्याच्या प्रीतीचे प्रमाण म्हणजे त्याने आमच्याकरिता वधस्तंभावर प्राण दिला, त्याने आमच्याकरिता दुःख सहन केले,
त्याने आमची शिक्षा स्वतःवर घेतली. ज्या यातना आम्हाला व्हायला हव्या होत्या त्या त्याने सहन केल्यात. नरकाची शिक्षा भयंकर जी आग आहे त्यापासून आम्हाला वाचवण्याकरिता त्याने हे सर्व काही केले. त्याचं प्रेम महान आहे श्रोत्यानो. जर अद्यापही आपण त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही तर आपणाजवळ आज संधी आहे. परमेश्वर आपणा सर्वांची ह्या विषयात मदत करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.